ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोण गेलंय काय काय माहितीये का काय काय टंडन रोड चौकाजवळील सिद्धी चैनी सेंटरच्या दुकानात सायंकाळी 5:30 सुमारास सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली. यात 8 ते 9 जण जखमी झाले असून त्यांना डोंबिवलीतील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. डोंबिवली एमआयडीसीमध्ये अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला. यात 16 जणांचा मृत्यू तर 60 वरती जखमी झाले. यातच डोंबिवलीत पुन्हा एकदा भरवस्तीत स्फोट झालाय. एका चायनीजच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 6 जण जखमी झालेत. यात 1 जण जबर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डोंबिवलीत पूर्वेतील टंडन रोड चौकातील सिद्धी चायनीजच्या दुकानाला सायंकाळी 5:30 सुमारास मोठी आग लागली आणि या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला. हा एक स्फोट इतका मोठा होता की परिसरात स्फोटाचा मोठा आवाज घुमला आणि यात 9 जण जखमी झाले. राजू राजभर वय 50, अरुण अहिरे वय 42, दिनेश सेठ वय 34, जगदीश अरज वय 31, समाधान पवार वय 44, विजय दास वय 29 अशी जखमींची नावं आहेत. यावेळी तात्काळ घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.